नागपूर कार अपघात प्रकरणामध्ये संशय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकलाय. गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालंय आणि त्या बिलमध्ये बीफ कटलेटचा समावेश असल्याचं राऊत म्हणाले. बीफ कटलेट कुणी खाल्लं असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. तर नागपूर पोलिसांनी ते बिल समोर आणावं असंही राऊत म्हणतायत. लाहोरी हॉटेलमध्ये संकेतनं बीफ पार्टी केल्याचा आरोपही राऊतांनी केलाय. त्यामुळे संकेतसोबत बीफ कुणी खाल्लं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लाहोरी बारमध्ये संकेत बावनकुळे हे त्या दिवशी गेले होते ज्या दिवशी त्यांच्या गाडीनं चार गाड्यांना उडवलेलं होतं. आणि त्या प्रकरणामध्ये आता संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब टाकलेला आहे. तर त्या लाहोरी बारमध्ये त्या दिवशी जे काही खाल्लं होतं त्याचं बिल समोर आलं आहे आणि या बिलमध्ये बीफ खाल्ल्याचा उल्लेख असल्याचा आरोप या ठिकाणी संजय राऊत यांनी केला. आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये बीफ नेमका कोणी खाल्लं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान याबाबत लाहोरी हॉटेल बाहेरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी. नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की संकेत बावनकुळे यांच्या खाण्यापिण्याच्या बिलमध्ये दारूसह मटन चिकन आणि बीफ कटलेटचा उल्लेख होता असा दावा त्यांनी केलेला आहे. मी आता सध्याला त्याच लाहोरी बारच्या समोर आहे आणि माझ्याजवळ जे आहे ते या हॉटेल बारचं जे आहे ते या ठिकाणी मेनू कार्ड आहे. ज्या मेनू कार्डमध्ये जे आहे ते हे बघू शकतो की आपण हे लाहोरी डिलक्स बार रेस्टॉरंट आहे धरमपेठ या ठिकाणी हा असून या ठिकाणी याच्या मेनू कार्डमध्ये जे आहे ते या पद्धतीने इथे काय काय मिळतं नॉनव्हेजमध्ये ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी हे अंड्याचे प्रकार दिलेले आहे. यामध्ये हाफ फ्राय असेल, बॉईल एग असेल, एक भुर्जी असेल. त्यानंतर या ठिकाणी चिकनचे प्रकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये तंदुरी चिकन असेल, त्यानंतर चिकन टिक्का असेल, चिकन रेशमी कबाब असेल. त्याचबरोबर यामध्ये फिशमध्ये फिश टिक्का, फिश अमृतसरी आणि त्यानंतर मटनमध्ये मटन बोटी कबाब अशा पद्धतीचे जे आहे ते या ठिकाणी प्रकार या ठिकाणी मिळतात. परंतु यामध्ये कुठेही जे आहे ते बीफचा उल्लेख जो आहे तो या मेनू कार्डमध्ये दिसत नाही. आम्ही स्वतः जे आहे ते हॉटेल मालकाशी या संबंधित चर्चा केली असता त्यांनी सुद्धा स्पष्टपणे संजय राऊत यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते आरोप सगळे फेटाळून लावलेले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी जे काही आरोप केलेले आहे या ठिकाणी जेव्हा चौकशी केली असता त्या आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचं एकंदरीत सद्यस्थितीत तरी दिसून येत आहे. लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे. गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. श्रावण आहे, गणपती आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते है. किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा त्याचे पण पैसे दिलेले आहेत. बिल पेड केलाय, पोलिसाने जप्त केलेले ते बिल आहे. पोलीस साहेब वो डिस्ट्रॉय कर देंगे. पोलीस को बोलिए, जो कमिश्नर है ना नागपूर के, या रश्मि शुक्ला जो RSS की लेडी वहां बिठाई है, उनको बोलिए हिम्मत है, आप सचमुच कानून के रखवाले हो तो वो बिल जनता के सामने लेंगे. बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता काय नाही आहे हे त्यांना काय करायचं आहे काय आरोप करताना थोडं डोकं. या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे. कुठं हॉटेलमध्ये गेलाय तर त्यांनी काय खाल्लं, कोणते कपडे घातले, कोण होतं बरोबर, दारू पिला का पाणी पिला, ह्या सगळ्या गोष्टीचं यांना वेळ तरी कसा मिळतो. म्हणून ह्या लोकांच्या घरात घुसून भांडणं लावणं किंवा लोक एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यासारखं हे प्रकार फक्त हेच करू शकतात. मला वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये या गोष्टीला लोक निंदा करतील या संजय राऊतची, की असं कुणाच्या घरात डुकून असं बोलणं हे योग्य नाही. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर हे आपल्या सोबत सोडले गेले आहेत. दरेकर सर, संजय राऊत गंभीर स्वरूपाचा आरोप करतायत. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि अशामध्ये बीफ कुणी खाल्लं असा सवाल ते उपस्थित करतायत आणि त्याचबरोबर हिंदुत्वावरून सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केले. तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं संजय राऊतांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड झालेला. म्हणजे कशाचं वड्याचं तेल अंगेवर काढायचं. आता बीफ त्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी विक्री होत नाही, दिला जात नाही, तर खायचा प्रश्न उद्भवतो कुठे आणि बिल कुठून येणार. त्याच्यामुळे खोटं काहीही त्या ठिकाणी नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी बोलायचं. कारण आता गणेशोत्सव सुरू आहे, हिंदुत्वाची
त्या ठिकाणी काच सोडल्यानंतर हिंदुत्ववादी जनता आपल्यापासून दूर जाते. मग गणपतीमध्ये जो हिंदू समाज आहे त्यांच्या मनामध्ये काही किलमिश तयार करता येतात का, काही आरोप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असल्यामुळे त्यांच्या मुलावर लावल्याने स्वाभाविकपणे त्याचा भाजपवर दुष्परिणाम होईल का, अशा अर्थाने मला वाटतं संजय राऊत यांची नौटंकी त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु आता त्यांनाही लोक फारस गांभीर्यानं घेत नाहीत, कारण त्यांचं सकाळची ड्युटी झालेली आहे. उठायचं, काहीतरी सनसनाटी बोलायचं, त्याला आधार नसतो, कुठला पुरावा नसतो, बोलून मोकळं व्हायचं. तर मला वाटतं अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना अजिबात आवडत नाहीत. याच्यामध्ये जे काही ऍक्सिडेंट झालंय त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेबांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आता राजकारण करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण दरेकरजी, सुषमा अंधारेंनी सीताबर्डी पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी काही सवाल उपस्थित केलेत. ज्या कारचा अपघात झाला ती पोलीस स्टेशनला आणायला पाहिजे होती, गॅरेजमध्ये का पाठवली असं त्या म्हणतायत, आणि त्याचबरोबर इतरही सवाल त्या विचारताना दिसत आहेत. लोकशाहीमध्ये सवाल विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. आता त्या पोलीस स्टेशन गेलेल्या आहेत, पोलिसांमध्ये काही गोष्टींच्या त्रुटी राहिल्यात असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी रिस्टर जर पोलिसांना सांगितलं असेल, काही पुरावे दिले असतील, तर पोलिसांना आवश्यकता वाटली तर पोलीस त्यामध्ये आणखी फर्दर इन्व्हेस्टिगेशन करतील. आणि जर त्यांना वाटलं की ह्या बोलण्यात काही तथ्य नाही, निराधार आहे किंवा राजकीय उद्देशानं त्यांचं हे सगळं बोलणं सुरू आहे, त्यांना केराची टोपली दाखवतील. निश्चित असं. दरेकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. तर हे होते भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. संकेत बावनकुळे यांच्या गाडीनं त्या दिवशी 4 गाड्यांना उडवलेला होता आणि त्यामध्ये संकेत बावनकुळे हेही बसल्याचं बोललं जात आहे. तर विरोधकांकडून संकेत बावनकुळे हेच गाडी चालवत होते असा आरोप करण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर त्या दिवशी ज्या लाहोरी बारमध्ये सर्वजण गेले होते त्या बारमधील बिलमध्ये जे बिल त्या गाडीमध्ये सापडलेलं आहे त्या बिलमध्ये बीफ होतं असंही आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र सत्ताधारी त्या बारमध्ये जर बिल बीफ दिलं जात नसेल तर त्याचा उल्लेख बिलमध्ये कसा येईल असा या ठिकाणी स्पष्टीकरण देताना दिसतंय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.